कोणता मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो याबाबत सांगताना आचार्य चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की मनुष्य तोच श्रेष्ठ आहे की जो गुणाने श्रेष्ठ असतो. उच्च आसनावर किंवा उच्च पदावर विराजमान व्यक्ती गुणाने श्रेष्ठ असेलच हे सांगता येत नाही. याचं उदाहरण देताना ते असं म्हणतात की महालाच्या सर्वात उंच जागी बसल्याने कावळा कधी गरुड होत नाही. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती उच्च आसनावर किंवा उच्च पदावर आहे म्हणून ती ज्ञानी होत नाही, तर ती व्यक्ती ज्ञानी किंवा सर्वश्रेष्ठ केवळ आपल्या गुणाने होऊ शकते असे आचार्य चाणक्य म्हणतात.